विरोधात निषेधार्ह घोषणा देण्यात आल्या. यावेळी के के वडमारे प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पंढरपूरमध्ये स्वतःच्या जागेत आपलं हक्काचं घर बांधायचंय तर मग चिंता सोडा. दुसरी डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सर्व सुविधांनी युक्त असे पंढरपूर कोटी रोडवरील खुल्या फ्लॉटचे दोन भव्य प्रोजेक्ट. लक्ष्मी टाकळे हद्दीतील गट नंबर 450 वरील छत्रपती नगर या पहिल्या प्रोजेक्टमध्ये आहेत कलेक्टर एन ए फ्लॉट्स. प्रकल्पाची वैशिष्ट्ये: पाणी, लाईट व ड्रेनेजची सुविधा. पंढरपूर शहराजवळ 5 मिनिटांच्या अंतरावर 1200 square foot ते 3500 square foot प्लॉट उपलब्ध. वाकरी हातीतील फोर्ट रस्त्या नजीकच्या साळुंके नगर या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये उंटेवरी फ्लॉटची विक्री सुरू आहे. प्रशस्त रस्ते, लाईटची सोय, पाण्याची सोय, निसर्गरम्य वातावरण. फोर्ट रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर, पंढरपूरपासून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर, सिंहगड इन्स्टिट्यूट जवळ पंढरपूर कराड रोड पासून फक्त 500 मीटर अंतरावर, दोन्ही प्रोजेक्टच्या शेजारून 45 मीटरचा बायपास लिंक रोड गेलेला आहे. चला तर मग आजच आपला प्लॉट बुक करा आणि आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठीचं पहिलं पाऊल आजच उचला. त्वरित करा, मोजकेच प्लॉट शिल्लक. संपर्क: दोस्ती डेव्हलपर्स पंढरपूर कडार रोड, लक्ष्मी टाकळे बायपास पंत चौकापासून 1 किलोमीटर अंतरावर पंढरपूर. मोबाईल नंबर 95 29 00 36 45, 99 22 47 22 07, 95 61 28 26 56, 97 64 09 50 99, 99 21 62 45 41. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सरकारने जो कंत्राटी नोकरी भरतीचा जी आर काढला आहे, हा जी आर ही नोकरी भरती फक्त 5 वर्षासाठी आहे आणि ह्या 5 वर्षानंतर पुन्हा आमदार खासदाराच्या जशा निवडणुका होतात तशाच पुन्हा या कंत्राटी नोकरदारांना पुन्हा नोकरी शोधण्याची वेळ येईल. त्यामुळे या सरकारचा निदर्शन करण्यासाठी आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही जी आर जाळून या जी आरची होळी केलेली आहे आणि याच पद्धतीने आमदार संदीप भैया क्षीरसागर व प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आम्ही या शासनाच्या जी आरची होळी करणार आहेत आणि या कंत्राटी नोकरी भरती जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही कंत्राटी बद्दी रद्द झाली पाहिजे आणि सुधारित जी आर निघाला पाहिजे ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी ही युवकांना तरुणांना मिळाली पाहिजे, बेरोजगारी दूर झाली पाहिजे आणि नोकरी ही इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी झाली पाहिजे ही अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे.